केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा ते आढावा घेणार आहेत. 27 आणि 28 सप्टेंबर असा 2 दिवसीय दौरा असून पहिल्या दिवशी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी राजकीय पक्षांशी चर्चा केली. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात घ्याव्यात अशी मागणी महायुतीतील शिंदे सेना आणि अजित पवार गटानं निवडणूक आयोगाकडे केली आहे. कमी टप्प्यात मतदान घ्या अशी मागणी उद्धव सेनेचीही आहे. दरम्यान उद्धव सेना, काँग्रेस, शरद पवार गट किंवा भाजपनं अशी कोणतीही मागणी आयोगाकडे केली नाही. या संदर्भात आयोगानं ठरवावं अशी पक्षाची भूमिका असल्याचं भाजप नेते आशिष शेलार यांनी सांगितलं. लोकसभा निवडणूक कमी टप्प्यात घेण्याची मागणी त्यावेळी काँग्रेसनं केली होती. मात्र आयोगानं हा आपला अधिकार असल्याचं उत्तर दिलं होतं आणि त्यामुळेच यावेळी आमच्या पक्षानं यासंदर्भात मागणी केली नसून निवडणुका वेळेवर घ्या अशी मागणी केल्याचं काँग्रेसचे सरचिटणीस मुनाफ हकमी यांनी लोकमतला सांगितलं. तर निवडणुका शक्य तितक्या कमी टप्प्यात घ्याव्यात अशी मागणी उद्धव सेनेतर्फे सुभाष देसाईंनी केली. या सर्व पक्षीय बैठकीत कोणत्या पक्षाकडून कोणते मुद्दे मांडले यावरही एक नजर टाकूयात. या बैठकीला भाजपकडून आशिष शेलार आणि मिहिर कोटेच्या उपस्थित होते. रांग टाळण्यासाठी प्रत्येक बूथवर 1000 पेक्षा जास्त मतदार नसावेत. मतदानाचा दिवस सलग सुट्ट्यांच्या दिवशीचा असू नये. मतदान केंद्रावर मोबाईल आणि बॅगला बंदी घालू नये. टोकनची व्यवस्था असावी अशी मागणी त्यांनी केली. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून यावेळी राहुल शेवाळे उपस्थित होते. मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात. ज्येष्ठ मतदार वयोमर्यादा 80 वरून 85 करावी. होल्डिंगवरील कर राज्यभरात समान ठेवावेत असे मुद्दे त्यांनी मांडले. अजित पवार गटाकडून मंत्री अनिल पाटील आणि आमदार शिवाजीराव गर्जे उपस्थित होते. सोशल मीडिया अपप्रचार प्रकरणी लगेच कारवाई व्हावी, खातरजमा करूनच उमेदवारावर कारवाई करावी असे मुद्दे त्यांनी मांडले. यावेळी काँग्रेसकडून मुनाफ हकीम आणि गजानन देसाई उपस्थित होते. वादग्रस्त सरकारी पक्षाला मदत करणारे अधिकारी नको, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवा, दीर्घकाळ एकाच ठाण्यात असलेल्या पोलिसांना बदला असे मुद्दे त्यांनी मांडले. यावेळी उद्धव सेनेकडून सुभाष देसाई उपस्थित होते. ज्येष्ठ मतदारांच्या सुखसोयींना प्राधान्य द्यावे असं त्यांचं म्हणणं होतं. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून रवींद्र पवार उपस्थित होते. पिपाणी चिन्ह रद्द करा, सोशल मीडियातील फेक पोस्टवर अंकुश ठेवावा अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान सोसायटीमध्ये मतदान केंद्र असावं की नसावं असा प्रश्न देखील उपस्थित केला गेला. यावेळी गृहनिर्माण संस्थेतील मतदान केंद्रांना काँग्रेसनं विरोध केला, तर भाजपनं मात्र गृहनिर्माण संस्थेत मतदान केंद्र असावीत अशी सूचना आयोगासमोर मांडली आहे. सध्या उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा 40 लाख आहे. ही निवडणूक खर्चाची मर्यादा 40 लाखांवरून 60 लाख करा अशी मागणीही शिंदे सेना आणि अजित पवार गटानं केली आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात दिलेल्या आदेशांचं संपूर्ण पालन न केल्याबद्दल निवडणूक आयोगानं कडक भूमिका घेत राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्याकडून स्पष्टीकरण मागवलंय. यासंदर्भात कडक भाषेत लिहिलेल्या पत्रात आयोगानं म्हटलंय की ज्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या जिल्ह्यात किंवा सध्या कार्यरत असलेल्या पदावर 3 वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा बजावली आहे अशा अधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश 31 जुलैला देण्यात आले होते. आदेशाचं पालन झाल्याबाबतचा अहवाल 31 ऑगस्टपर्यंत निवडणूक आयोगाला सादर करायचा होता. अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी अपूर्ण अहवाल सादर केला तर मुख्य सचिवांनी अद्याप कारवाई पूर्ण केलेली नाही. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद देखील होणार आहे. दुपारी 4:15 हॉटेल ट्रायडंट इथे निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेत काय बोलणार हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.